मुंबई इंडियन्स ने आयपीएल मध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा 8 गडी आणि 70 चेंडू राखून अक्षरशः फडशा पाडला. या वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या आशा कायम असून मुंबईने या विजयाच्या जोरावर गुणतालिकेमध्ये 7 वरून थेट 5व्या स्थानी उडी मारली आहे. मुंबईच्या या विजयामुळे चौथ्या स्थानावर कोणता संघ राहणार याची चुरस आणखीन वाढली आहे. त्यामुळे कोणत्या संघांना कशा प्रकारे प्ले ऑफचं तिकीट निश्चित करता येणार पाहूयात. सध्या तरी गुणतालिकेमध्ये KKR मुंबईपेक्षा सरस कामगिरीच्या जोरावर चौथं स्थान पटकवण्याच्या शर्यतीत आघाडीवर दिसतंय. राजस्थान विरोधातील त्यांचा लीग स्टेज मधील अंतिम सामना ते जिंकले आणि सनरायझर्स हैदराबादने मुंबईला पराभूत केलं तर KKR प्ले ऑफ मध्ये जाणारा चौथा संघ ठरेल. तसंच KKRला आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही पण सनरायझर्सने मुंबईला पराभूत केलं तरी चौथ्या आणि 5व्या स्थानावरील संघांचे गुण समान राहतील. गोंधळ इथेच संपत नाही तर CSK आणि पंजाब सामन्याच्या निकालावरही किती संघांचे समान गुण असणार हे निश्चित होईल. राजस्थानने सामना जिंकला आणि चेन्नईने पंजाबला पराभूत केलं तर समान गुण असणारे 3 संघ होतील, KKR, मुंबई आणि राजस्थान. मात्र पंजाबने चेन्नईला पराभूत केलं तर त्यांचेही गुण 12 होतील आणि 12 गुण असणाऱ्या संघांची संख्या 3 वरून 4 वर जाईल. KKR साठी चांगली बातमी ही आहे की सध्या चौथ्या स्थानासाठी झगडणाऱ्या 4 संघांमध्ये त्यांचा नेट रन रेट सर्वात उत्तम आहे. त्यामुळे चारही संघांचे गुण समान असतील तर KKR प्ले ऑफ मध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईने त्यांच्या अंतिम सामन्यात हैदराबादला पराभूत केलं तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी KKRला शेवटचा सामना जिंकावाच लागेल. मुंबई सध्या 5व्या स्थानावर आहे मात्र नेट रन रेटच्या बाबतीत ते KKR पेक्षा फारच मागे आहेत. दोन्ही संघांमधील नेट रन रेटचं अंतर फारच जास्त असल्याने त्यांना KKRच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. एका अंदाजानुसार सध्या KKR आणि मुंबईमधील नेट रन रेटचं अंतर भरून काढण्यासाठी मुंबईला हैदराबाद विरुद्धचा सामना 11 षटकं शिल्लक असतानाच किंवा 90 हून अधिक धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे. अर्थात स्वतःचा शेवटचा सामना जास्तीत जास्त मोठ्या फरकाने जिंकण्यासोबतच त्यांना राजस्थान KKRला पराभूत करेल यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. असं झालं तरच मुंबईला प्ले ऑफ मध्ये खेळता येईल. मात्र KKRने त्यांचा अंतिम सामना जिंकला तर मुंबई आणि KKRचे गुण समान होतील पण नेट रनरेटच्या जोरावर KKR प्ले ऑफ मध्ये जाईल. सध्या पंजाबचा संघ 6व्या स्थानी आहे मात्र चारही संघांचे 12 गुण झाल्यास पंजाबला संधी आहे. मुंबईला हैदराबादने पराभूत केलं आणि KKRचा संघ राजस्थानकडून पराभूत झाला तर पंजाबची लॉटरी लागू शकते. मात्र असं झालं तरी KKRचा मोठा पराभव होणं आवश्यक आहे तरच नेट रनरेटच्या जोरावर पंजाब अंतिम 4 मध्ये असेल. राजस्थानलाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी KKR विरुद्धचा त्यांचा अंतिम सामना जिंकणं आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर त्यांना मुंबईचा पराभव होणेही गरजेचं असणार आहे. राजस्थानचा नेट रन रेट हा पंजाब आणि मुंबईपेक्षाही वाईट आहे त्यामुळेच केवळ समान गुण असून राजस्थानला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.